सेकंड डे एज अ लास्ट मॅच एज अ बिग टफ फाईट काटेकी टक्कर काटेका मुकाबला मॅच करता बोलतो आपण. फॉर द गेम इज ऑन. बेस्ट ऑफ लक टीम होंडा वडवली, बेस्ट ऑफ लक टीम वडपे जी जिम जिंकणार आहे ती टॉप फोर मध्ये. आता दोघांसाठी संघर्षाची मुमूर्त चालू मिळणार आहे. प्रेक्षक राजाला पाहायला मिळते अमित कोशंबीकर ट्रॉफी मध्ये एज अ बिग ब्लास्ट. पहिला चेंडू सरळ पाठवला ऑन साइडला, सिंगल कन्वर्ट करतोय ज्याचं नाव शैलेश आहे. आणि एका साइडनं बॉलिंग ट्रॅकवरती स्वतः कॅप्टन मिस्टर शुभम पाहायला मिळतोय. तो देखील एक चांगली गोलंदाजी आणि कसं क्रिकेटमधला खेळाडू आहे आणि करत असताना स्वतःचं अस्तित्व निर्माण करतोय, कारण त्यालाही माहिती आहे स्वप्न नाही आहेत, सकाळपासून घेतलेली मेहनत आहे, मेहनत नाही त्याला स्वरूप देण्याची वेळ आली आहे. आता काम होऊ चुकी आहे, उसे पुरा करणार आहे, वादा दिया आहे उसे पुरा करणार आहे. मग त्याच्या विरोधात मध्ये पाहायला मिळणार आहे. एका साइडनं फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवरती आदेश आपल्याला पाहायला मिळतोय. सेकंड बॉल पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर यावेळी लोहो फुलटत आणि ज्यावरती मध्ये चेंडू सरळ विसावला गेला. अडपण पाहू शकाल जो मात्र एक सिंगलसाठी आणि एका सिंगल स्कोर कार्ड जाऊन पोहोचे फलकावरती विदाउट लॉस ऑन टीम. टीम ऐकवती होंडा वडवली 2 रन्स 2 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकातील जी धावसंख्या हवी होती ती मात्र करू देत नाही, कारण एका साइडनं शुभमची गोलंदाजी लाजवाब आहे, एका साइडनं अटॅकेड मूडमध्ये दोन्ही फलंदाज, कारण त्यांना देखील माहिती आहे या मॅचकरता वेट अँड वॉच करावं लागणार आहे, शांततेने खेळावं लागणार आहे, 24 चेंडूपर्यंत थांबावं लागणार आहे आणि कुठेतरी मध्ये चांगले स्ट्रोक देखील खेळावं लागतील, कारण ही मॅच क्वालिफायची मॅच आहे, महान ती मॅच आहे. आणि ज्याला म्हणतात की फायनलपेक्षा सर्वात उत्तम ती मॅच कोणती असेल तर ती क्वालिफायची असेल, कारण जेवढं प्रेशर जेवढं जर दबाव जर कोणत्या मॅचवरती असेल ते क्वालिफायच्या मॅचवरती. जेव्हा जेव्हा क्वालिफायची मॅच झाली ना तेव्हा मात्र प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये भीती आहे, त्यांची नक्कीच हृदयाचे ढोके वाढतच असतात. आणि त्यावर पाहू शकाल की कशा पद्धतीनं या मॅचकरता टीम मात्र प्रयत्नकडे वळपे, कारण ज्यांनी मात्र नाणेफेक जिंकली आणि शतरन स्वीकारलाय प्राचार्यकडे मात्र आपल्या बॅटिंगसाठी टीम मात्र धोंडा वडवलीला. 3 चेंडू 3 धावा चौथा बॉल. शांतीचं वातावरण, प्रेक्षक राजांचं लक्ष फक्त या मॅचकडे वळलं आहे, कारण एक चांगली बिग टप्पाईट पाहायला मिळती आहे. आणि या मॅचमध्ये मात्र नक्कीच अंतिम टप्प्यामध्ये आपण बसलोय आणि आपण पाहू शकाल की चेंडूच झाला नाही आहे. मात्र ॲक्शन झोनमध्ये पुन्हा शब्दा पाहतोय कुठेतरी रनअप आणि कुठेतरी मात्र नक्कीच माती विकेटमध्ये आपले जे क्रिजन करत आहे ते क्रीज करत असताना मात्र रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्ट्रायकर एम जी पाहू नक्कीच आदेश एक चांगला देखील बॅटर आहे. त्याची मात्र फलंदाजी आज तेवढी आता उत्तम झाली नाही आहे. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला ऑन साईडला शतरक्षक येईल, मात्र 1 टप्प्या अखेरीस त्याला मात्र देखील पाहायला मिळतोय. रोखण्याचं काम करतोय, कारण खूप चांगल्या पद्धतीनं वेगवान येतोय, कारण ऑनसाईडचे दोन्ही शत्रशत्र व्यवस्थित असले पाहिजेत, कारण एखाद्या जंगलामध्ये सर्वात जे मात्र छोटं जर विचार केलं तर प्राण्यांमध्ये आहे ना ते मात्र ससा, कारण या सशासारखं शबल कोणीच नाही आहे, सशासारखं तीक्ष्ण कोणी नाही आहे आणि सशासारखं जर विचार केला तर छोटा आणि सर्वात मोठं कार्य देखील मोठं नाही आहे, कारण यावली खेळण्याचा प्रयत्न आणि यावली येईल. ॲज अ फर्स्ट विकेटचं डाऊन गिअर मिस्टर शैलेश बॅक टू द दगाव टंबूच्या अस्त्राला परतना पाहायला मिळतोय, कारण तो ससा जेव्हा त्याला एखादं झाडावरचं पान देखील जमिनीत पडलं ना तर तो आपली वेगवान स्वार करत असतो, त्याला मात्र ते झाड कोसलेल किंवा कोणी येईल याचं मात्र चिंता नसते, जमीन हल्ली त्याला गरज नाही आहे, एवढी तीक्ष्ण नजर एवढा मात्र चाणक्य बुद्धीचा मात्र प्राणी म्हणजे ससा. म्हणून मी नेहमी म्हणतो बुद्धीला म्हणजे वजीबाला म्हणतो तेवढं मात्र पायदाला महत्व आहे आणि क्रिकेटमध्ये विचार केला तर प्रत्येक बॉलला देखील महत्व आहे. 5 चेंडू आत्तापर्यंत फेकून झाले, धावसंख्या धावून पोहोचते फलकावरती 4 या धावसंख्येवरती. अप्रतिम गोलंदाजीचा नजारा आपल्याला पाहतो मिस्टर शुभम कर्ण, यावेळी न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये येतोय. सत्यम आपल्याला पाहतोय, सत्यम आणि आता मात्र आदेशवरती जबाबदारी आहे, कारण शैलेश मात्र आपली कामगिरी येत असताना कुठेतरी 3 चेंडू खेळला आणि त्याच्यावरती मात्र बाद होताना पाहू शकला, 2 धावा फक्त त्याच्या बॅटमध्ये ते सिंगल डबललं. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मी 4 शतरक्षण पाहतोय ते मात्र अप्रतिम आहेत, कारण चांगला कव्हर बॅकअप करत असतात आणि करत असताना मात्र आतापर्यंत शुभमची गोलंदाजी आहे ती मात्र नाईस ऑफ द लेन. ॲज अ गुड जॉब ॲज अ गुड बॉलिंग मिस्टर शुभम, मॅन फॉर्म वडपे, अप्रतिम गोलंदाजी. सावली क्रिएशन लाईव्ह टेलिकास्ट पूर्ण महाराष्ट्र स्पर्धेला पाहत आहे, पाहत असताना मात्र चांगल्याच देखील पाहतो. यावेळी वेट अँड वॉच सरळ चेंडूला पाठवलंय, मात्र त्या क्षेत्रामध्ये आणखीन एक क्षेत्रक्ष आहे आणि बॅक
मात्र गेम प्लॅनिंग असणार आहे, कारण नेहमी जेव्हा जेव्हा चांगला खेळाडू घडतो ना तेव्हा मात्र कुठेतरी क्रिकेटचं खूप मोठं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं आहे, कारण आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. तसं आमच्या आयुष्यामध्ये नक्कीच संदीपचं मैदान 2016 साली एका साईडनं जनार्दन मामा ट्रॉफी 1 लाख रुपयाची टॉर्नामेंट असताना एका साईडनं इंडियन स्पोर्ट्स विरार पापे यांच्या माध्यमातून जी आपण पाहिली होती नक्कीच फायनलची मॅच, आणि एका साईडनं एकदा क्रिकेटमधून टीम निघाली होती संदीप, आणि ज्यामध्ये एकच खेळाडू ज्याने हुनर ज्यांनी कौशल्य आणि ज्यांनी आपली बुद्धी स्पष्ट केली, यावेळी नो बॉल ज्यावरती मात्र फ्री हिट बॉल पाहायला मिळणार आहे, त्याचं नाव आहे संतोष मडवी दादा, या नावाने टेनिस बॉलमध्ये त्याची ओळख झाली. तो वसईकडनं येणार बोरपाड्याकडनं खेळला चॅलेंजच्या मैदानावरती, तो संदीप टीमसाठी खेळला, युवा क्रांती टीमसाठी खेळला, आतमध्ये खेळाडूपासून दूर आहे, मात्र आजही त्या व्यक्तिमत्वाचं खेळ आहे. तर तुम्ही जर कोणी पाहिलं नसेल तर पुन्हा एकदा 2016 रिप्ले पहा, 2004 नक्कीच युवा क्रांतीची मॅच भातानावरची पहा, संतोष मडवी दादा. त्यानंतर कोसमाई चषक प्रभाकर पांडुरंग पाट विचार केला तर पाटील सर्वात मोठी टुर्नामेंट जी तुमच्या भेटीला फेब्रुवारी महिन्यामध्ये येते आहे विरार भागातील, तिथे देखील संतोष मडवीची फलंदाजी मी पाहिली होती. आणि एका साईडनं 11 च्या 11 खेळाडू ओपन टीम्स बाहेरचे असताना एका गावाकडनं खेळलं आणि तेव्हामध्ये तो स्वतः थांबला, पहिल्यांदा फलंदाजी मार्कवरती आपली फलंदाजी यूज केली, चारही फलंदाज बाद झाले, फ्री हिट बॉल आहे, आणि तेव्हा मात्र तो चाणाक्ष बुद्धीने मैदानच्या आतमध्ये गेला आणि समोरच्या 11 च्या 11 खेळाडूंना पराभूत केलं, आणि खऱ्या अर्थानं त्या खेळाडूला पूर्ण गावानं आपल्या बँडच्या वाजवानं आणि आपल्या माझ्या टाळ्यांच्या गजरानं, आणि मी पाहिली की ती या गावाकडनं लेडीज म्हणजे पूर्ण स्त्री नक्कीच आपण पाहिलं तर त्या गावातील सर्व मुली देखील त्यासाठी आल्या होत्या, आणि तो जल्लोष मी पाहिला होता संदीप गावाकडनं, आणि त्या संदीप गावाकडनं पूर्ण गाव त्या संतोष मंडळीला पूर्ण गावामध्ये खांद्यावरती घेऊन फिरवलं, कारण एका साईडनं आपण म्हणतो की ओपन टीम्स म्हणजे सर्व 11 च्या 11 12 खेळाडू आणि ज्या बाहेरचे खेळाडू त्यांच्यामधनं वन मॅन आर्मी म्हणजे संतोष मंडळी दादा हा इतिहास आहे त्याचा. जाऊयात मॅचकडे. चांगला बॉल यावली न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये आला आहे, तो नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण एका साईडनं दिनेश आणि आदेश प्रयत्न करत आहेत, कारण षटक क्रमांक दुसरं मात्र बॉलिंग मार्क स्लोवर लाईनने सर्वात उत्तम चेंडू होता प्रयत्न करतो आहे, त्याचं नाव आहे अक्षय. 3 चेंडू फेकून झाल्यात, 2 धावा खर्च करतो आहे, धावसंख्या फलकावरती येते, 2 चेंडू फेकून झाल्यात आणि धावसंख्या फलकावरती आपण पाहतो ती फक्त 7 रन ऑन द स्कोरबोर्ड 7 या धावसंख्येवरती. चोवीस चेंडू पाहायला मिळणार, कशा पद्धतीने मात्र टीम ढुंडा वडवली या स्पर्धेमध्ये आपला उच्चांक गाठेल का, कारण टीम मात्र बडपे त्यांना रोखण्याचं काम केले. फुल लेंथचा बॉल तो देखील मात्र डॉट होताना पाहायला मिळाला, ज्याच्यावरती मात्र फुटवरच झाला नाहीये, कारण क्रिकेटमध्ये नेहमीच मात्र फुटवरही गरजेचं आहे. सेकंदामध्ये बदलणारा खेळ कोणता असेल तर क्रिकेट आहे, सेकंदामध्ये घटना घडणारा खेळ कोणता असेल तर क्रिकेट आहे, आणि सेकंदामध्ये राजाला मात्र भिकारी बनवणारा खेळ कोणता आहे तो क्रिकेट आहे. बॅक टू बॅक दोन्ही चेंडू डॉट, तिसरा बॉल यावली बॅटचं एज आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतंग, विकेट क्रमांक 3 मिस्टर आदेश यावली मात्र बॅक टू द डगआउट टंबूच्या अस्तित्वाला परताना पाहतोय. आता मात्र उमेश दलबीला यावंच लागणार आहे, कारण आता टीम संकटात सापडली आहे, पुन्हा ते संकट मोचक बनावा लागणार आहे, स्वतःची सिद्धता कम्प्लीट करावी लागणार आहे, आणि चांगले खेळाडू घडतात ना तेव्हा त्यांना देखील आम्ही देखील सपोर्ट करत असतो, कारण चांगले बॅटर घडले तेव्हा मात्र प्रथमेश जे आपण पाहतो प्रथमेश ठाकरे वारडेचा सुपुत्र पहिली मॅच तो नक्की 2018 आमच्यासमोर खेळला होता, त्यानंतर मात्र त्यांनी 2018 5 वर्षामध्ये एवढा स्पीड वाढवला की आज मात्र 2024 चांगली उडाण, आणि मात्र येणाऱ्या इंडियन स्पोर्ट्समध्ये जर विचार केला तर रविशास्त्रीच्या माध्यमातून टेनिस बॉलची जी स्पर्धा होणार आहे त्याकरता ते त्याचं सिलेक्शन झालं आहे, तुम्हाला मात्र कोचच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. म्हणून सातत्याने मी म्हणतो की प्रवास महत्त्वाचा आहे, प्रवासामध्ये प्रवास करत असताना मात्र स्वतःची सिद्धता महत्त्वाची आहे, त्यातील एक चांगले खेळाडू घडतात, त्यातील आता मात्र उमेश देखील घडतो आहे, यावेळी स्ट्रायकर इनवरती येतो आहे, स्लोवर लाईन येत आहे, ज्याच्यावरती माइंडअप करावा लागणार आहे, माइंड फ्रेशनं खेळावं लागणार आहे. चांगला बॉल यावेळी फुल लेंथ ज्यावरती मात्र अटॅकेट मूडमध्ये पाहायला, आणि मात्र उमेश आपल्या शैलीनं फक्त पिक करायचा प्रयत्न करतो आहे. षटकातील आतापर्यंत चेंडू मात्र फेकून झालेत 5, धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावरती 7 रन ऑन द स्कोरबोर्ड, म्हणजे 11 चेंडू फेकून झालेत, म्हणजे एका साईडने एक इव्हन क्वालिटी गोलंदाजी. 13 चेंडूपर्यंत मात्र थांबावं लागणार आहे उमेशचा, कारण 13 चेंडूमध्ये थांबला तर मात्र कुठेतरी चांगली फलंदाजी पाहायला मिळणार आहे, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये येणारी फलंदाजी पाहायला मिळणार आहे. शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं तर एक कन्वर्ट करेल का एक सिंगल, आणि मात्र आपल्या स्ट्राईक आपल्या स्वतः ठेवेल का पाहायला मिळणार आहे. शेवटचा बॉल आहे आणि यावली सरळ चेंडूला उडवलं आहे, मात्र चेंडूने उंची कमी लांबी कमी आणि पाहू शकाल यावली सर्वात मोठी विकेट ती देखील पाहायला मिळाली, कुठेतरी चुकीचा अस्त्राचा यूज केला आणि ज्या चुकीच्या अस्त्रामध्ये येणारे 12 चेंडू मात्र बाकी होते, त्याच्यावरती अटॅक करणं गरजेचं नव्हतं. अप्रतिम गोलंदाजी
तीन धावा फक्त खर्च केल्या बॉलिंग मार्कवरती. अक्षयनं दोन विकेट देखील प्राप्त केला आणि षटक क्रमांक दुसरं देखील कंप्लीट झालं. धावसंख्या फलकावरती स्थिर होईल 7. येणारे 12 चेंडूमध्ये 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. तोपर्यंत घेऊयात ब्रेक, देऊयात डीजेला संधी. तीन षटक क्रमांक तिसरा प्रगतीपथावरती मार्गस्थ होत असताना मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येतोय रितेश. न्यू बॅटर देखील मैदानच्या आतमध्ये उमेश बाद झाल्यानंतर मात्र आवेश आपण पाहतोय. यावेळी सुपर गोलंदाजी पवनपुत्र फडपे, काय अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्रिकेट सकाळपासून करते या. प्रत्येक टीमवरती आपला प्रभाव आणि अभाव दाखवते या, कारण फक्त अव्वल ती गोलंदाजीने ओळखली या, ती मात्र फलंदाजी शैलीने देखील ओळखली जाते या, कारण त्यांच्याकडे जरी बॅटर जरी नसतील तरी मात्र समोरच्या टीमला रोखण्याचं काम करते. नाणेबी जिंकली, शतन स्वीकारलं आणि आयगावधी हुंडा वडवलीला मात्र रोखण्याचं काम केलं. अशा पद्धतीने आपण पाहतोय. पहिला चेंडू मिस केलाय, मिस करत असताना मात्र कॅरी होताना पाहायला मिळणार आहे. सेकंड क्रमांक बॉलवरती आपण पाहतोय. यावली चांगला बॉल तो देखील आपण पाहतोय. बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचा डॉट बॉल, शेवटची 10 चेंडू, सिंगल डबल घेतलीच नाही आहे. लो स्कोरिंग मॅचला पूर्णपणे ढोंडा वडवली स्टॉप केलं टीम मात्र बडपेनं. बॉलिंग अटॅक तेवढाही चांगला आहे. शुभमने फक्त 10 खर्च केल्या होत्या 4, बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती आला, त्याने 10 खर्च केल्या 3 आणि मात्र विकेटचं पतंग पाहायला मिळालं 2 महत्त्वाच्या. त्यानंतर आता मात्र नक्कीच मात्र रितेशला त्याने देखील 3 चेंडू डॉट केले. यावेळी सरळ चेंडूला उठवलं आहे, पाहू शकाल देखील पाहू शकेल स्ट्रक्टर पाऊल मिळतोय आणि मात्र विकेटचं पतंग. आणि त्या विकेटमध्ये पाहिलं तर ती चौथी विकेट देखील आपल्याला पाहायला मिळते आहे. गॉन एज अ मिस्टर दिनेश. टीम बॅटपूटला गेली आहे, टीम मात्र पाहतो नक्की पूर्णपणे बॅटपूटला पाहायला मिळते आहे. आणि टीम मात्र आई गावती ढोंडा वडवली. काय क्रिकेट आहे, यालाच म्हणतात क्रिकेटमध्ये प्रत्येकाचा प्रत्येकाची वेळ आहे आणि वेळ सांगून जाते क्रिकेट कसा आहे आणि वेळ सांगून जाते की अनुभव कसा आहे आणि वेळ सांगून जाते निर्णय चुकीचा ठरला होता की काय. आणि कारण मी म्हटलं होतं की नक्की धावसंख्या फलकावरती 7 आहे, 7 रन ऑन द स्कोरबोर्ड. तर दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती जर उमेशने एक सिंगल घेतली असती कुठेतरी मात्र स्ट्राईक आपल्या स्वतःकडे आली असती आणि येणाऱ्या बॉल 12 चेंडूवरती 3 ते 4 मोठे फटके जर आले असते तरी मात्र फलंदाजी पाहिले. बॅटर जरा धावत जा, बिफास जरा घाई करा. जेव्हा जेव्हा विकेट तेव्हा तेव्हा आपला वॉर्मअप करत जायचं आहे, कारण आमचे पंच देखील सकाळपासून स्टँडिंग जे जॉब करत आहेत ते देखील मात्र कुठेतरी या मॅचनंतर विश्राम करताना पाहायला मिळतील. कारण आज 40+ धोनी आपण पाहतो नक्की पंचांमध्ये एक चांगला डिफरंट आहे. अनेक वर्ष दिली होती नक्कीच राजेंद्र सरांनी, त्यासोबत नक्की अजय पाटीलला देखील पाहतोय. सुपर अटॅकेट गोलंदाजी, व्हेरी पोझिशन दिलं, चेंडूला फेकण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र थोडासा कट करण्याचा देखील प्रयत्न केला. उजव्या शेकटी मार्ग चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि अप्रतिम गोल. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये असताना मात्र पाहतो नक्कीच फलंदाज अवेश आपल्याला पाहायला मिळतोय. कल्पेश स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अवेश आहे. अवश्य देखील एक चांगली बॅटिंग करू शकतो. अजून षटक देखील बाकी आहे. वाट गोलंदाजी, काय गोलंदाजी शैली आहे. 5 चे 5 चेंडू मात्र डॉट कधी विकेट देखील प्राप्त मिडशन हाती असतील का मात्र पाहायला मिळणार आहे. अप्रतिम आणि खराब कामगिरी मात्र झाली आहे ढोंडा वडवलीकडनं. 17 चेंडू फेकून झाले, 10 संख्या फलकावरती 7 आहे. 10 चेंडू मात्र डॉट झाली आहे टीम. आपल्या शेवटच्या मॅचमध्ये क्वालिफायच्या मॅचमध्ये असं काही काम म्हणून मात्र खराब कामगिरी आहे. मिडशन हटकेल का बॉलिंग ट्रॅकवर सज्जाला पुनश्चिता रितेश, त्याचं नाव रितेश आहे. मात्र शेवटच्या बॉलवरती प्रहार केला आणि मात्र विकेटचं पतंग झाल्यानंतर मात्र मिडन षटक या स्पर्धेतील मात्र त्याच्या नावावरती या. 2 विकेट टू मिस्टर आपण पाहतोय. मिडन षटक, अप्रतिम क्रिकेट, अप्रतिम मात्र गोलंदाजी, नाईस ऑफ द डिलिव्हरी, ॲज अ गुड जॉब, ॲज अ गुड बॉलिंग मिस्टर रितेश. 6 चेंडू डॉट केले स्पर्धेतील आणि विकेट देखील मात्र 2 प्राप्त केल्या अप्रतिम. शेवटचे 6 बॉल योगेश तलवी यावेळी मात्र बॅटिंग स्थानवरती येतोय. विकेट क्रमांक 8 साठी तोपर्यंत घेऊया डिझेला दिवस संधी.
शेवटचे सहा चेंडू ज्याच्यावरती मात्र आता मराठी समाज माध्यमातून जे वाक्य हाणामारी करावीच लागणार आहे. स्पीडअप करा बी फास्ट. बॉलिंग मार्कवरती येतोय योगेश दलवी, मात्र नॉन स्ट्रायकर एनवरती आहे. नॉन स्ट्रायकर एनवरती पाहू शकतो. स्ट्रायकरवरती मात्र अवेश भगवान बॉलिंग मार्कवरती. चार अक्षर अर्ज मात्र पाहायला मिळतील का, कारण ज्याचं नाव भगवान आहे. मात्र भगवानसारखं काम करावं लागणार आहे आपल्या टीमसाठी. मात्र येणाऱ्या तिन्ही गोलंदाजांचे काम केलं आहे. या शेवटच्या षटकामध्ये जरी 15 ते 20 धावा आल्या तरी मात्र एक चांगलं स्कोर कार्ड या वातावरणामध्ये शक्य असेल का पाहायला मिळणार आहे. फ्लॅटेड बॉल जर नक्कीच बीमर बॉल, ज्यावरती मात्र फ्री हिट पाहायला मिळणार आहे कारण नो बॉल पाहतोय. आणि मात्र मिस्टामिंग स्ट्रोक जरी असेल तरी या दोन धावा, तिसरा प्रयत्न केला प्रयत्न असेल का पाहायला मिळणार आहे. आणि या दोनच धावा आणि या नो प्लस दोन अशा तीन धावा आणि मात्र फ्री हिट बॉल सोने पे सुभागा पाहायला मिळेल का. आणि या तीन धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 10 रन ऑन द स्कोरबोर्ड 10 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये आता येणारे चांगले चांगले स्ट्रोक जर येतील तर चांगली धावसंख्या फलकावरती येईल, कारण अजूनही मात्र एकही चेंडू चाकून झाला नाही आहे. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिला बॉल फ्रीडचा बॉल पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोकमध्ये पाहू शकाल. आणि मात्र रिझर्वमध्ये पार मिळतो तेवढ्याच, मात्र अवेश मात्र वेगाने येतोय. आणि यावेळी आपण पाहू शकाल गुड रनिंग ॲज अ सुपर रनिंग बिग विंड विकेट. थोडं धावा मात्र कम्प्लीट करायचा प्रयत्न केला गेला. 2 धावांनी स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते फलकावरती 12 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं पाहतोय, कारण अप्रतिम क्रिकेट, कारण क्वालिफायची मॅच असताना मात्र जे करून दाखवणं होतं ते मात्र यावेळी आवेश करण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याला माहिती आहे जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा कोणाला तरी मात्र बिग स्पोर्ट बनावा लागणार आहे, कोणाला तरी मात्र निर्णय घ्यायला लागणार आहे, कोणाला तरी मात्र जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि आवेश मात्र तशाच पद्धतीने काम करतोय, कारण शेवटची मॅच आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम क्षणामध्ये पोचली आजच्या दिवसामध्ये. क्वालिफाय ॲज अ सेकंड, पहिल्या दिवसामध्ये टीम नांदेडकडे टॉप 4, दुसऱ्या दिवसामध्ये यातील विजय टीम्स. आणि उद्या तिसरा दिवस स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या ठीक 9:30 पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फ्लॅटेड बॉल सरळ चेंडूला उडवला आहे स्क्वेअर लेग फ्रेम क्षेत्रामध्ये. चेंडू उंची जास्त आणि मात्र लांबी कमी, तरी मात्र नक्कीच तो झेल मात्र कॅरी झाला नाही आहे. 2 धावा अर्जित केल्या गेल्या आणि 2 धावाने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोचते ते फलकावरती 14 या धावसंख्येवरती. 3 चेंडूवरती 14 धावसंख्या फलकावरती आली. येणारे 3 चेंडूवरती 2 मोठे स्ट्रोक झाले तर मात्र 28 ते 19 धावपार मिळतील. 2 चेंडू टाकून झालेत, 4 चेंडू बाकी आहेत. पहिला चेंडू जो आपला पाहिला होता फ्लॅटेड बॉल, तिथे पाहू शकाल नो बॉल पाहायला मिळाला. यावेळी चांगली गोलंदाजी लाईन लेंथ हवी आहे ती मात्र अप्रतिम करतोय. कुठेतरी मात्र चेंडूला पनिशमेंट देण्याचा प्रयत्न करतोय, कारण ज्यावरती फलंदाजाला अटॅक करू देत नाही आहे. सातत्याने क्रिकेटमध्ये प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, सराव महत्त्वाचा आहे. त्या जोरावरती मात्र क्रिकेट तुम्हाला नक्कीच उत्तर देईल की तू मेहनत केली आहे, तू कष्ट केले, तू प्रयत्न केले, तुला मात्र नक्कीच विजयाची चालावं लागणार आहे. कारण क्रिकेटमध्ये सातत्याने आपण जे पाहिले ते आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावेळी शतरक्षक येतो वेगानं. यावेळी मात्र अवेशची फलंदाजी मात्र संपुष्टला आणि अवेशला देखील परतावा लागणार आहे. विकेट क्रमांक आपण जर पाहिले तर आत्तापर्यंत ऐकावधी स्पोर्ट धुंडा उडवली 7 विकेट लॉस ऑफ योगेश दलवी. मात्र नॉन स्ट्रायकर स्ट्रायकर एंडवरती येण्याचा प्रयत्न करतोय. 3 चेंडू आत्तापर्यंत फेकून जातोय. न्यू बॅटर मात्र सौरभ बॅटिंग स्थानावरती येतोय. शेवटची मॅच आपण पाहतोय, प्रेक्षकांचं मनोबल देखील वाढवलं जात आहे. प्रत्येक वीकमध्ये 7 दिवस 7 दिवसामध्ये सुट्टीचा दिवस म्हणजे सुट्टीचा विचार केला जातो सुपर संडे. त्या सुपर संडेमध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामीण टेनिस बॉलची फायनल मॅच सर्वांनाच पाहायला मिळते. अशा पद्धतीने कोशिंबीकरांची मात्र ती मॅच तुम्हाला परवा पाहायला मिळणार आहे. 2024 या ट्रॉफीवरती कोण नामांकित नाव करणार आहे, कारण 40 टीम्स आणि 40 टीमच्या माध्यमातून 4 टीम्स ज्या मात्र क्वालिफाय होतील. आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला यावेळी अप्परकट सेंचेंडूला उडवलं वन टप्प्याखेरीज. शतरक्षक येतो मात्र एकदा दुसरा प्रयत्न केला जाईल का. मात्र एकच धावी ती आहे. योगेश स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. एका सिंगलने स्कोर कार्ड जाऊन पोचेल ते फलकावरती 15 या धावसंख्येवरती. चांगली गोलंदाजी कुठेतरी होत असताना मात्र भाऊ शकाल मात्र शेवटचा बॉल आहे. 5 चेंडू फेकून झालेत. धावसंख्या फलकावरती फक्त 15 आली. मात्र मॅचमध्ये तुम्हाला निर्णायक पाहायला मिळणार आहे. मॅचमध्ये तुम्हाला मात्र रोमांचक पाहायला मिळणार आहे. नजाकत भरी मॅच पाहायला मिळणार आहे. त्याची मात्र प्रत्यक्ष सर्वच करत आहेत. कमिटी मेंबर्स देखील सीमेवरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गावकरी देखील या स्पर्धेचा आनंद घेत. सिंगल कन्वर्ट झाली, षटक कम्प्लीट झालं, ते मात्र 14 धावसंख्या जाऊन पोचते ते फलकावरती 16. विजयासाठी 24 चेंडू आणि 17 धावीची गरज आहे. मात्र लो स्क्रीन मॅच आहे. इतिहास घडेल का, पण मात्र उमेश दलवी अँड टीम मात्र अक्षरनं कमबॅक करू शकेल का मात्र नक्कीच अक्षय अँड टीम वर्ल्ड कप मात्र या मॅचमध्ये अव्वल क्रमांकावरती येऊन पोचतील का, येणारे क्षण बोलतील. तुम्ही पहिली इनिंग पाहिली आहे. पहिली इनिंगमध्ये तुम्ही मात्र फक्त फलंदाजी पाहिली, ती मात्र नोंदावली वडक
रोंडा वडवली टीमची तुम्हाला म्हणतात गोलंदाजी पाहिजे आहे, त्याआधी घेऊया ब्रेक येवत मैदानच्या आतमध्ये सेकंड इनिंगमध्ये. सर्वस करत असताना या मॅचकडे त्यांना पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व लहान मुलांचं, मान्यवरांचं आणि सर्व खेळाडूंचं नक्कीच आपण पाहतोय. आमच्या साहुली क्रिकेटच्या माध्यमातून क्लिअरिटी त्यांचं मनापासून आभार मानतो आहे. आमचे डिझी अक्के देखील आपण पाहतोय एक चांगलं सॉंग पोचवत आहेत. त्यानंतर आमचे दोन्ही पंच ते देखील म्हणतात 2 दिवसापासून आपलं बिग काम करत आहेत. सर्वांचं मनापासून आभार मानतोय आणि या मॅचकडेमध्ये शेवटच्या निर्णय क्षणामध्ये पोचतंय. सेकंडमध्ये पाहायला मिळणार आहे की मात्र या 70 धावा रोखल्या जातील का. अपेक्षित बॉलिंग मार्कवरती आला आहे स्ट्रायकरवरती फलंदाज आहे तो आपल्याला पाहतो नक्की मिस्टर अक्षय. आणि कसा विचार केला तर प्रतीक पहिला बॉल वाईट बॉल, वाईट बॉलनं सुरुवात झाली आहे ती. मात्र जे दबाव आणि प्रेशरची ते पण पाहतोय, मात्र ते रिलीज करावं लागणार आहे, कुठेतरी ते थांबावं लागणार आहे. आणि एक सिंगल कन्वर्ट झाली ती मात्र फलकावरती. स्टेप आउट करतोय, मिड विकेट मॉडअपला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र थर्डमॅन पाहतोय तेवढा क्लिअर करण्याचा प्रयत्न होत नाही आहे. चांगलं कव्हर बॅकअप, चांगलं कलेक्शन, चांगली फेकी आणि एक सिंगल कन्वर्ट केली. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झाला, धावसंख्या फलकावरती 2 आली. कारण षटक क्रमांक पहिलं जे मार्ग असतं पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही जर पाहिलात तर सुरुवात चांगली झाली आहे. कारण जी सुरुवात मात्र टीम वडपेल हवी होती, 17 धावसंख्या आहे. प्रत्येक चेंडू तुमच्याकडे महत्त्वाचे, प्रत्येक रन्स मात्र महत्त्वाचे असेल. आणि मात्र टीम ढोंडळचे प्रत्येक चेंडू डॉट महत्त्वाचा असेल ते आपल्याला पाहायला मिळणार. तिसरा बॉल स्लोवर लाईन सर चेंडूला पाठवला, विराट कोहली कॉपी बुक स्टाईल इन ऍक्शन रिप्ले ऍज अ अटॅक इन मूड ऍज गिव्ह मी प्लॅन सर इस्ट्राइकवर बॉन्डीला क्लिअर करतोय, ज्याचं नाव आहे फलंदाज प्रतीक वाटस टू खेळा चौकार. आणि चौकारांमध्ये धावसंख्या जाऊन पोचते ते फलकावरती, 6 रन ऑन द स्कोरबोर्ड, 11 धावांची गरज आहे. वन साईड मॅच आपल्याला पाहायला मिळेल का, पाहायला मिळणार आहे. मात्र एका साईडने शांतता आपण पाहतोय आणि ती गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहतोय. चौथा बॉल तोपर्यंत नक्कीच पाहू, सुपर गोलंदाजी. विकेटचं पदक, फर्स्ट विकेट इज अ डाऊन हियर मिस्टर प्रतीक, याला देखील परतावं लागणार आहे. कारण गोलंदाजी तेवढी सुंदर आहे. शुभम न्यू बॅटर मात्र मैदानच्या आतमध्ये येतो, तर स्पीडअप करा, धावत जायचं शुभम, कारण खूप उशीर होतो. पाहतो नक्कीच या स्पर्धेकरता अंतिम टप्प्यामध्ये पाहतोय. या स्पर्धेत उद्याचा तिसरा दिवस तुम्हाला शुभ शनिवार पाहायला मिळणार आहे. उद्या देखील तुम्हाला चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील आणि सुपर संडेमध्ये तुम्हाला मात्र फायनलची मॅच देखील पाहायला मिळणार आहे. ग्रँड फायनलचा दिवस आहे उद्या. मात्र पुण्याच्या एकदा ज्युनियर टीम्स तुम्हाला पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच अनेक गावामधून अनेक चांगले खेळाडू जे मात्र सिनियर होण्याचा प्रयत्न करतात. कारण ज्युनियरकडनं सिनियर मात्र पुढे मात्र परावं लागतं, तेच म्हणतो पाहायला मिळणार आहे. उद्या देखील तुम्हाला 10 टीम्स पाहायला मिळतील. सकाळी ठीक 9:30 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चांगला स्ट्रोक्स ज्यावरती मात्र सरळ कडा पंच करण्याचा प्रयत्न केला. शत्ररक्षक जर चुकीने ठरते पाहायला मिळते नक्कीच खराब शत्ररक्षक. आणि चेंडू मात्र यावेळी बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय आणि या 4 धावांनी मात्र स्कोर कार्ड जाऊन पोचतील ते फलकावरती. 10 रन ऑन द स्कोरबोर्ड, 10 धावसंख्येवरती. चेंडू आत्तापर्यंत फेकून दिले षटकातील आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 10 धावसंख्या फलकावरती आहे. त्यांनी विचार केला तर तुम्हाला पाहायला मिळणार 19 चेंडूच्या विरोधात 7 धावा. यावेळी सरळ चेंडूला ऑन साईडला पाठवलाय आणि मात्र यावेळी पाऊ शकाल लाजबाब खेळ.
सेकंड विकेटचं डाऊन हिअर, शुभम याचं बॅट टू द डगआउट, टंबूच्या आसच्या पडद्यामध्ये षटक. जर आपण पहिलं पडतं तेव्हा अवेदच्या थोडंसं मागदारी ठरलं तरी कमबॅक करू पाहतोय. न्यू बॅटर्स आपण देखील धावत जायचं, वॉर्मअप करत जा, स्पीडअप करा, कारण उर्वरित फक्त 7 धावांची गरज आहे. आणि या चेंडू मात्र बाकी आहेत, आपण पाहतो नक्कीच 19 न्यू बॅटर भगवान देखील आपल्या स्टॅकर इनवरती येताना पाहतो. अक्षय मात्र नॉन स्टॅकर इनवरती उभा आहे. चला मी इथं फक्त या खेळाचं मजा घेतोय, या मॅचमध्ये फक्त निर्णायक पाहतोय की येणारा आमचा फलंदाज कसं काय करतोय, कारण आता ही मॅच आहे ती मात्र जिंकण्याची वेळ आहे, ही मात्र काहीतरी करून दाखवण्याची वेळ आहे आणि कुठेतरी मात्र फायनलमध्ये पोचण्याची वेळ आहे. वेळेला महत्त्व देणं मात्र फार मिळते, कारण टीम वडपेकरांना आज पूर्ण दिवसभरामध्ये आपली गोलंदाजी खूप चांगली हातलली आहे. बॅटिंग स्टार्टवर फक्त अक्षयची फलंदाजी मी पाहिली आहे. आता मतलब भगवान त्याला साथ देईल का पाहायला मिळणार आहे. एका साईडनं लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन देखील पाहायला मिळणार आहे. सरळ चेंडूला पाठवलंय, मात्र डिक्लर झोन आहे, एक सिंगल येते आहे आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सारखे जाऊन पोचेल फलकावरती 11 या संख्येवरती. स्कोरर आमचे नक्कीच तुषार शेल्लर, त्याचं देखील मनपूर्व आभार मानतोय. आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, कारण सर्वांनीच खूप मोठी मेहनत घेतली आहे. घरात असताना मात्र क्रिकेट टेनिस बॉलची हुकूमत म्हणजे भिवंडी तालुक्यातील परभणी तुमच्या भेटीला येते आहे. 6 धावा दूर आहे आपल्या मॅचपासून. षटक मात्र पहिलं कम्प्लीट झालं, ते मात्र पहिले तर नक्कीच अवेदचं आता मात्र बॉलिंग मार्कवरती येतोय. गोलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. 18 चेंडू जगण्यासाठी 6 धावा कम्प्लीट होतील का याच षटकामध्ये, का मात्र आनंद यांना रोखण्याचं काम करेल, काय खेळणार आहे बिघडणार आहे पाहायला मिळणार आहे. इन ऍक्शनमध्ये आपण पाहतोय अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. संध्याचं वातावरण संध्या 17 आपण पाहतोय. यावेळी आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगला स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कन्वर्ट केली जाते आणि का सिंगल स्कोर कार्ड जाऊन उपस्थित फलकावरती 12 या संख्येवरती. अस्तित्वाची जी गरज आहे ती मात्र पाहायला मिळते, कारण वन साईड मॅचमध्ये तुमचा निर्णय चुकीचा ठरला, तुमची फलंदाजी चुकी ठरली आणि ज्यावेळी संकट येते ना तेव्हा मात्र सर्वांच्या आयुष्यामध्ये ते हल्लाबोल करत असतं आणि संकटावरती मात करणं सर्वांना शक्य नसतं. आणि यावेळी ते पूर्णपणे टीम वडपेनं सिद्ध केलं आहे, कारण एका साईडनं नाणेफेक जिंकली, शतन स्वीकारलं आणि मात्र बॉलिंग मार्कवरती आल्यानंतर मात्र प्रमुख फलंदाजांना त्यांनी देखील मात्र प्रतीच्या प्रवासाला ठरवलं गेलं आणि त्यानंतर आपला प्रवास देखील अप्रतिम केला पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल यावेळी अक्रॉस केल्याचा प्रयत्न करतो अक्षय, कारण मोमेंटम देतोय आणि मोमेंटम देण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा निर्णय पाहायला मिळतोय. कारण बॉलर जो आपण पाहतो नक्कीच आनंद, त्यांना आतापर्यंत 2 चेंडू फेकून जरी एक सिंगल मात्र गेली आहे. लो स्कोरिंग मॅच अजूनही मात्र थांबू शकेल का पाहायला मिळणार आहे. प्रेक्षक मात्र पूर्णपणे शांततेने पाहतो या मॅचकडे, कारण ही क्वालिफायची मॅच आणि या स्ट्रोक्सनं सरळ पाठवून दिलाय. धोनी कॉपी बुक स्टाईल आणि मॅच खलास आणि टीम मात्र वडपे, टीम मात्र क्वालिफाय मध्ये जाऊन पोहोचली आहे सेकंड मध्ये. थोडस बॅड लक टीम मात्र टीम ढोंडा वडवली, टीम ढोंडा वडवली लगेच संपर्क साधायचा आहे. टीम ढोंडा वडवली उमेश अँड टीम एक प्रतिनिधी आपला संपर्क साधायचा आहे आणि थोडस बॅड लक स्पर्धेवर फेकली आहे. या मॅचचा मानतो मॅच लाज जबाब स्ट्रोक्स आणि चांगल्या अर्थाने गोलंदाजी जी मात्र मिडन शॉट हातलला आहे तो गोलंदाज मिस्तर रितेश. या शेवटच्या मॅचचा मान ऑफ द मॅच ज्याच्याकडे जातो नक्कीच मिस्टर रितेश आपल्याला पाहायला मिळता. टीम वडपे मात्र टॉप 4 बेस्ट ऑफ लक आणि मात्र ही स्पर्धा आजचा दिवस इथे संपन्न झाला मी नक्कीच जाहीर करतोय. आणि नक्कीच उद्या सकाळी ठीक आहे 9 वाजता